त्याच्या मागे एक पणजी बसते. कुठे असते ते? जिभेच्या मागे ते. कुठे असते पणजी? कुठे असते? कुठे असते रे पणजी? बस नाही. अरे हा अवयव आहे आपल्या तोंडात. पणजी पण असतो तिथे. कधी वापरलीच नाही. दाताच्या खालची पडजी नाहीये. दाखव दाखव कोणती? ती नाही. ती जीभ उचलून जीभच्या खालची दाखवते ना, तीच पडजी नाही. पडजी कुठे असते? लटकतो टॉन्सिल नाही. पडजी कोणती? अन्न तुम्हाला पडजी माहिती नाही. जिभेच्या वरती आपली जी जीभ आहे त्याच्या मागच्या साईडला जिथे जिभेचं शेवटचं टोक आहे त्याच्या मागच्या साईडला वरून एक लटकती जीभ असते. बारीक टोक असत लटकणार. कोण मोठं काम म्हणजे लागेल आपल्याला. व्हॉइस बॉक्स इथे असत. ते चेक करायची का? आता घरी गेला तर तिला असं फोन मोठा पकडून बघा. सगळं बोट साफ करून देते ती. फोन मोठा पकडून बघा तिला. कुठे असते? वरून लटकते. पडजी त्याचा सुद्धा आपल्या स्वरावरती उच्चारावरती परिणाम होतो. भाषाशास्त्रामध्ये त्याचा खूप फायदा आहे. नाकातून निघणाऱ्या अनुनासिक शब्द न न नाक आपलं येणार नाही. दाबून बघा स्वतःच दाबा. न कुठे द्यावं वेगळ्या ठिकाणी काढायचा प्रयत्न करायचे. अनुनासिक अनुनासिक वेगळे आणि दात त्याची भूमिका वेगळी. पणजी मृदू तालू कठोर तालू दंत तालू या सगळ्या घटकांचा एकत्रित वापर होऊन फुफ्फुस यकृत किंवा हवा बाहेर सोडणे सुस्कारा सोडणे याच्यातून सगळ्यातून स्पष्ट शब्दाचे उच्चार आपल्याकडे होतात. अक्षराचे उच्चार करतानाच या सगळ्याचा वापर होतो आणि याच्यावरच आपल्याला भाषेमध्ये प्रकार पाडता येतात. मृदू तालू कठोर तालू किंवा तालव्य गोष्ट हे सगळेच ठीक आहे.